चेंडू होता यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेला विनेश करवी परंतु प्रयत्न मात्र फसला चेंडू निर्धाव टॉट बॉल चॅलेंज असेल खरंतर कदाचित चेंज द गेम वडवली ब संघानं टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेतली असती त्यामुळं कदाचित दोन्ही संघांच्या मनासारखंच मित्रमंडळ डिसिजन झाला असेल रथमेश कोळीनं सुद्धा बराच विचार करून मात्र फलंदाजी निवडली असेल पाहूया काय घडते यावेळेस मात्र लेंथ बॉल होता टप्पा पडल्यानंतर तेवढाच बाहेरच्या बाजूला निघणारा टॉट बॉल अष्टांच्या पाठीमागे हृतिक पाटील आपलं काम तमाम करतोय दोन चेंडू मात्र खेळवलेत ते विनेश टोलकर एक विस्फोटक फलंदाज ओळखला जातो या टीमचा काही टिप्स देत असतानाही फार गरजेचं आहे जेव्हा जेव्हा एखादा निर्धाव चेंडू जातो दोन निर्धाव चेंडू जातो नॉन नॉनस्ट्राईक फलंदाजाला मात्र गोलंदाजी समोरून पाहता येते आणि अशा वेळेला मात्र हो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला होता परंतु इथे मात्र ही कोंडी फोडली जाते दावसंख्येचा श्री गणेश होत असताना वी आर सी सी गणेशपुरी संघाच्या धावफलकावर पहिली धाव विनेश टोलकरच्या बॅटमधून प्रथमेश कोळीनं सरस खेळ केला या स्पर्धेमध्ये मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल क्षेत्रक्षण असेल तिने फॉर्मॅटमध्ये पाहायला गेलं तर प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि प्रत्येक मॅचमध्ये मा कन्सिस्टन्स राहिला आहे वीस पंचवीस वीस पंचवीस धावा देत 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 मात्र संघाला अक्षरशः संकटामधून दहाच्या लॉट मधून मात्र त्यानं संघाला वर काढले इथे कट करण्याचा प्रयत्न अपील थोडीशी पाहायला मिळाले जोरदार परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आहे प्रथमेशला सुद्धा इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू कमलेश पाटीलचं षटक खेळणं चॅलेंजिंगच आहे भल्या भल्या आजपर्यंत फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज ओळखला जातो तो कावा आणि काय सुरुवात केलंय चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बस संघाकडून पहिल्या चार बॉलवर फक्त एकच धाव ड्रॉइव केलाय कवर्सला इनफिल्ड मध्ये चेंडू आहे स्टॉप केलाय डाव मात्र घेताना दिसत नाहीये दावेसाठी संघर्ष करावा लागलाय त्यामुळे कुठेतरी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय पाहूया इथे मात्र आतापर्यंतचा पहिल्या पाच चेंडूंमध्ये खरं पाहायला गेलं तर चेंज द गेम वडोली बी संघासाठी मात्र हा निर्णय लाभदायक ठरलाय इथे फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट एकच धाव एकच धाव या मध्ये कम्मालीचं षडक आताळलं गेलं कमलेश पाटीलनं मात्र सुप गोलंदाजी केले आणि संपूर्णपणे दोनही सलामीवीर खेळपट्टीवर असताना मात्र अक्षरशः बांधून ठेवलंय या दोनही फलंदाजांना प्रचंड वेग आणि त्याच पद्धतीनं मात्र प्रचंड स्विंग होणारे त्याचे चेंडू नाकी न ना वाढले सलामीवीरांना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावर फलकावर अवघी एक धाव पहिल्याच ऊरमध्ये मात्र बराचसा मागे पडलाय परंतु इथून मात्र एक वेगळ्या विचारानं कारण प्रत्येक षटक म्हटलं ना की एक नवीन नवीन सुरुवात करायची असते आपल्याला पुन्हा आता मागे वळून पाहायचं नाहीये